दररोज आपल्या कामात व्यस्त असताना जीवनात खेळाचे सुद्धा महत्त्व आहे. खेळाने ताणतणाव दूर होऊन वेगळा आनंद मिळत असल्याने अमरावती मनपा व अमरावती मनपा शिक्षण संघाच्या वतीने शहरात 2 दिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. 26 नोव्हेंबरला नरसम्मा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचे उद्घाटन होऊन मनपा शिक्षक आणि मनपा कर्मचाऱ्यात क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दोन्ही संघात जोरदार टक्कर पाहावयास मिळाली. या स्पर्धेचे आयोजन शिक्षक संघ अध्यक्ष योगेश पखाले, सचिव एकाजुल्ला खान सह मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचारी, अधिकारी व शिक्षक यांच्या तंदुरुस्ती, मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती करीता तसेच सर्व कर्मचाऱ्यांचं गेट टुगेदर व्हावं या उद्देशानं नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेच्या वतीनं, अमरावती जिल्ह्याच्या वतीनं यावर्षी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये 8 संघ, काही 6 संघ कर्मचाऱ्यांचे आणि 2 संघ शिक्षकांचे, अशा प्रकारे 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत टुर्नामेंटमध्ये. आणि 2 दिवसीय सामने, लीग मॅचेस तसेच सेमीफायनल व फायनल, हे सर्व सामने नरसम्मा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर 2 दिवस चालणार आहेत. अनेक कर्मचारी व खेळाडू, अधिकारी व शिक्षक यामध्ये सहभागी होऊन आपल्या मानसिक व तंदुरुस्तीकरिता प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक टीम विजयासाठी यामध्ये खेळत आहेत. अनेक खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आपल्या वयाच्या 35-40 वयामध्ये सुद्धा काही कर्मचारी फिटनेस दाखवून यामध्ये सहभागी होत आहे, त्याबद्दल त्यांचे व आम्हाला यांनी सर्व सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि निश्चितच यामुळं मनोबल, आपलं मानसिक तंदुरुस्ती कर्मचाऱ्यांची वाढणार आहे, हेच मी या क्षणी सांगू इच्छितो. 2 दिवसीय क्रिकेट सामन्यात 8 मनपा कर्मचाऱ्यांचा संघ तर 2 मनपा शिक्षक संघाने सहभाग घेतला.